हेलो फ्रेंड्स, वेलकम टू चैनल। दिस इज अक्षय कुमार। आज आप पाहणार आहोत मार्केट मे चार्ट एनालिसिस कशा प्रकार करायचं असतं, म्हणजे आपण एक कशा प्रकार चार्ट एनालिसिस करू शकतो जेणेकरून आपल्याला या मार्केट मध्ये चांगले स्टॉक आपल्या हाताला लागतील आणि खराब स्टॉक आपल्या हाताला लागणार नाहीत। म्हणजे ते कोणते स्टॉक्स आहेत ज्या स्टॉक मध्ये जास्त इन्व्हेस्टर्स किंवा बिग प्लेयर्स मार्केट मध्ये काम करत असतात, त्या स्टॉकची व्हॉलेटिलिटी एक शांतपणे चालू असते, ते स्टॉक मार्केट मध्ये पडताना कमी पडतात किंवा मार्केट मध्ये चालायला लागले तर ते स्टॉक जास्त प्रकारे चालतात, हे अशा कोणत्या कंडिशन असतात त्या स्टॉक मध्ये, ते स्टॉक आपण कशा प्रकारे निवडू शकतो आणि ते चार्ट जे आहे तो कशा प्रकारे रीड करायचा असतो, म्हणजे ते स्टॉक आपल्याला इझिली आपल्या हाताला लागतील, ह्या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहेत। एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही जर ही पूर्ण व्हिडिओ पाहिले नाही तर तुम्हाला काही गोष्टी समजणार नाहीत। जर तुम्ही असे छोटे छोटे पॉईंट जर मिस करत राहिला तर तुम्ही ट्रेडिंगमध्ये यशस्वी होणार नाही। जर तुम्हाला मार्केटमध्ये लवकरात लवकर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला पटकन मार्केटमध्ये काम करण्यासाठी जे काही रिक्वायरमेंट आहे, जे काही बेसिक गोष्टी लागत असतात, ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत। तर ते बेसिक गोष्टी मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तुमचा माइंडसेट बनवण्याचा प्रयत्न करत आहे, तुमची सायकोलॉजी क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहे। तुम्हाला नुसतं स्ट्रॅटर्जी किंवा टेक्निकल अनालिसिस आलं म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेड करता आलं असं होत नाही मित्रांनो। त्या ठिकाणी एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनण्यासाठी खूप काही कंडिशन्स असतात, खूप काही कंडिशनसोबत आपल्याला फाईट करायला लागत असते, तर त्या कंडिशनसोबत फाईट केल्यानंतर एक आपल्याला यश मिळत असतं। तर चला तर पाहूया, मी काढलेले काही 5 ते 6 पॉईंट आहेत, ते असे पॉईंट आहेत मित्रांनो, एक ते मार्केटमध्ये रामबाणसारखे काम करतात। तर चला तर पाहूया ते कोणते पॉईंट आहेत मार्केटमध्ये आपल्याला यशस्वी ठरण्यासाठी मदत करू शकतात। तर मित्रांनो, जेव्हा आपण स्टॉक मार्केटमध्ये काम करत असतो, स्टॉक मार्केटमध्ये काम करताना आपल्याला जेव्हा आपण इन्व्हेस्टिंगसाठी स्टॉक निवडत असतो किंवा आपण इंट्राडेसाठी स्टॉक निवडत असतो, तो स्टॉक निवडताना आपल्याला मार्केटमध्ये काम करताना सुरुवातीला फर्स्ट गोष्ट पाहिजे म्हणजे त्या चार्टमध्ये जी गोष्ट पाहिजे आहे मित्रांनो, तो स्टॉकचा किंवा तो चार्टचा किंवा तो भावाचा, कोणताही भाव त्या ठिकाणी त्याचा ट्रेंड कोणता चालू आहे, त्या स्टॉकचा तो भावाचा जो ट्रेंड असणार आहे तो अप चालू आहे, हायर आहे, हायर लो, हायर आहे, हायर लो मार्गावरती चाललंय। ज्या मित्रांना हायर आहे, हायर लो, अप ट्रेंड म्हणजे काय, डाऊन ट्रेंड म्हणजे काय किंवा साईडवेज ट्रेंड म्हणजे काय, जर ह्याबद्दल जर गोष्टी माहीत नसेल तर मी ह्या ठिकाणी व्हिडिओ युट्यूबवरती बनवलेले आहेत, त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता आणि तुमचे कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर करू शकता आणि प्राईज ॲक्शन त्यामधील कशाप्रकारे रेड करायचे असते, कशाप्रकारे बायस होतात आणि कशाप्रकारे सेलर्स होतात, त्या ठिकाणी सर्व कन्सेप्ट त्या ठिकाणी मी सांगितलेले आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकताय। तर पहिल्यांदा मित्रांनो, मार्केटमध्ये आपल्याला ट्रेंड कोणता आहे बघितला पाहिजे, आपल्याला ट्रेंड साईड त्या ठिकाणी जास्त मार्केटमध्ये जर ट्रेड केले तर आपल्याला त्या ठिकाणी जास्त प्रॉफिट होण्याची संभावना असते त्या ठिकाणी। म्हणजे जर मोठ्या टाइम फ्रेमचा जर ट्रेंड त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असेल तर मोठ्या टाइम फ्रेमचा जर पॉझिटिव्ह ट्रेंड असेल तर मित्रांनो, बारक्या टाइम फ्रेमचा ट्रेंड या ठिकाणी पॉझिटिव्ह, मॅक्झिमम टाइम पॉझिटिव्ह होण्याची शक्यता जास्त असते। होऊ शकतं थोड्या दिवसासाठी तो स्टॉकचा ट्रेंड त्या ठिकाणी साईडवेज गेलेला असेल किंवा थोडासा बिघडलेला असेल, पण तो कालांतराने अगेन मित्रांनो जो मोठ्या टाइम फ्रेमचा ट्रेंड आहे तोच त्या ठिकाणी फॉलो होत असतो। तर मार्केटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टिंगसाठी जर काम करत असाल तर तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेमचा ट्रेंड बघायचा आहे, जर त्या मोठ्या टाइम फ्रेमचा ट्रेंड जर अप असेल आणि छोट्या टाइम फ्रेममध्ये जर त्या ट्रेंडची त्या ठिकाणी त्या लोकेशनला जर सुरुवात होणार असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अमाऊंट त्या ठिकाणी लावून त्या ठिकाणी तुम्ही प्रॉफिटचा आनंद घेऊ शकताय। तर दुसरा पॉईंट आहे मित्रांनो, जेव्हा तुम्ही त्या स्टॉकमध्ये एंटर करणार आहे दुसऱ्या टाइमला, म्हणजे समजा ह्या स्टॉकमध्ये तुम्ही एंटर करणार आहे आणि सपोज ह्या स्टॉक या ठिकाणी होल्ड करून ह्या ठिकाणी, किंवा एक मिनिट मी रिपीट दाखवतो, सपोज हा ह्या ठिकाणी स्टॉक वरती गेला, ठीक आहे, हा स्टॉक थांबून ह्या ठिकाणी थांबल्यानंतर खाली आलाय आणि ह्या ठिकाणी वरती चाललाय, तर जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये काम करत असता, इन्व्हेस्टिंगसाठी प्लॅन करत असता मित्रांनो, तेव्हा इन्व्हेस्टिंगमध्ये प्लॅन करत असताना मित्रांनो, तेव्हा तुम्हाला किंवा होऊ शकतं ते तुम्ही 10 दिवसाचा सौदा असेल किंवा तुमचा 15 दिवसाचा असेल किंवा 1-3 ते 6 महिन्याचा असेल किंवा 1 वर्षाचा असेल किंवा 2-3 वर्षाचा असेल, ठीक आहे, जो काही असेल तो चार्ट जसा ठरवलं तसं तुम्ही तो सौदा होल्ड करत चाललेला आहे, ठीक आहे, असं समजूया आपण। तर जेव्हा आपण स्टॉकमध्ये तो एंटर करणार आहात, त्या स्टॉकमध्ये एंटर करायच्या अगोदरची जी कंडिशन आहे ती म्हणजे त्या स्टॉकमध्ये एंटर करताना आपल्याला जे माहिती असणं गरजेचं आहे ते म्हणजे त्या भावाचे सपोर्ट आणि रेझिस्टन्स कुठं आहेत। म्हणजे जर मी ह्या ठिकाणी जर ह्या स्टॉकमध्ये जर एंटर केलं तर हा स्टॉक ह्या प्रिव्हियस रेझिस्टन्सच्या वरती जाऊ शकतो का नाही ती ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो। तर ह्या ठिकाणी वरती जाऊ शकतो म्हणजे आपण जे वर गेलो समजा तर वरती जे आपण त्या स्टॉकमध्ये टार्गेट डिसाईड केलं आहे ते टार्गेट येऊ शकतं का नाही, का त्या स्टॉकमध्ये त्या ठिकाणी सेलिंग येऊ शकतं का, त्या ठिकाणी ती वरून स्टॉक जर खाली पडला तर त्या ठिकाणी डाऊन साईडचा आपल्याला टार्गेट येऊ शकतात का, त्या ठिकाणी सपोर्ट घेऊन प्राईज रिव्हर्स होऊ शकते का, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ही आपल्याला चार्ट अनालिसिसमध्ये चार्ट पाहताना अनालिसिस केल्यानंतर आपण ट्रेड घेताना ह्या गोष्टी जर त्या ठिकाणी सोबत जर मिक्स करून जर अनालिसिस केलं तर आपल्याला त्या ठिकाणी योग्य प्रकारे रिझल्ट मिळत असतात। तर ज्या मित्रांनी जे नवीन मित्र आहेत त्यांनी ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या नातेवाईकांना ह्या चॅनलची लिंक शेअर करायला विसरू नका। जर तुम्हाला ह्या ठिकाणी रिअल आणि रिअर नॉलेज जर पाहिजे असेल तर नक्कीच ह्या मित्रांनो ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आणि व्हिडिओमध्ये कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही। ज्या मित्रांनी डिमॅट अकाउंट ओपन केलं नाही त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये डिमॅट अकाउंट खालील लिंकसोबत एंजल ब्रोकिंगमध्ये जोरदारमध्ये ओपन करून
मला व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये बेसिक क्लास आमचा घेऊ शकताय. त्यानंतर तुमचा होणारा टॉप लॉस ह्या मार्केटमधील बंद होऊ शकतो. ठीक आहे, तर नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो, पहिला पॉईंट आपण पाहिला की ह्या मार्केटचा ट्रेंड अपसाईडला असला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा त्या ट्रेंडमध्ये त्या स्टॉक घेण्यासाठी एंटर करणार त्या स्टॉकचं जवळपासचे सपोर्ट रेजिस्टन्स काय आहेत, किंवा मी ट्रेड घेतल्यानंतर त्या स्टॉकला पुढे जाण्यासाठी अडचणी काय आहेत का, किंवा ती रॅली इझिली सुरू करू शकतो का, ह्यावरून आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्सवरून ह्या गोष्टी समजत असतात. प्रिव्हियस ट्रेंडवरून काय समजत असतं की त्या ट्रेंडमध्ये आपल्याला बसायला कॉन्फिडन्स येतो आणि तो ट्रेंड जो आहे तो त्या ट्रेंडच्या साईडनं ब्रेक होण्याची जास्त शक्यता असते, त्यामुळे आपल्याला इझिली प्रॉफिट आपल्याला त्या ठिकाणी झालेलं पाहायला मिळत असतं. तर तिसरा पॉईंट आहे मित्रांनो, त्या ठिकाणी आपण स्टॉकमध्ये काम करत असताना आपल्याला त्या स्टॉकमध्ये मुवमेंट जे आहे त्या स्टॉकमध्ये येणारे, म्हणजे मुवमेंट कशा प्रकारे असतं मित्रांनो, जर त्या स्टॉकमध्ये समजा आता हे बघा, एक स्टॉक काय करत असतो अशा प्रकारे वर जात असतो, म्हणजे हळूहळू 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 कासवाच्या गतीने जात असतो. जसं की तुम्ही जर चार्टवर जाऊन बघितलं, मी ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे स्टॉक रिकमेंडेशन करत नाही, मी फक्त आणि फक्त तुम्हाला चार्ट अनालिसिस कसे करायचे असतं किंवा चार्ट कशा प्रकारे बघायचे असतात ह्या गोष्टी मी या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न करतो. मी स्टॉक इथं घेतलेले फक्त तुम्हाला एक्झाम्पल देण्यासाठी घेतलेले आहेत, तुम्ही स्वतःचा स्टडी करायचा आहे मी शिकवल्यानंतर, आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही चार्टवर जाऊन पाहू शकता, जेणेकरून तुमच्या अकाउंट साईज पटकन वाढायला मदत होऊ शकते. ठीक आहे, कारण हा चॅनल तुमच्या प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटला जबाबदार राहणार नाही. तर हे पहा मित्रांनो, जर ज्या स्टॉकमध्ये जी मुवमेंट असती ती ही होऊ शकते ही 45 degree येणारी असेल, काही स्टॉक असेल होऊ शकतं 20-30 degree अशा प्रकारे वरती जाणार असेल, खूप स्लो जाणार असेल. काही स्टॉक होऊ शकतं असंच IRCTC ज्या प्रकारे गेला होता एक असं 90 degree वरती गेलेला होऊ शकतो. समजा होऊ शकतं एखादा स्टॉक जो आहे हा 60 degreeच्या आसपास वरती चाललेला असेल, म्हणजे प्रत्येक स्टॉकमध्ये काही ना काही मुवमेंट येणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी ही एक मुवमेंट आलेला आहे, किंवा ह्या स्टॉकमध्ये अशा प्रकारचा स्टॉक असू शकतोय, दोन नंबरचा, तीन प्रकारचा, असल्या प्रकारचा स्टॉक असू शकतोय, चौथ्या प्रकारचा, ह्या अशा प्रकारचा स्टॉक असू शकतो या ठिकाणी. तर मित्रांनो, जर तुम्ही जर ह्या ठिकाणी फर्स्ट जर स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय पैसे तुमचं, ठीक आहे, तर तुम्हाला जास्त शक्यता आहे की तुम्हाला ह्या स्टॉकमध्ये म्हणजे फर्स्ट टाईममध्ये काय होत असतं, तुम्हाला कमी रिटर्न मिळणार आहे. म्हणजे कमी रिटर्न म्हणजे तुम्हाला ते जे रिटर्न मिळणार आहे ना ते कमी रिटर्न, म्हणजे रिटर्न तर तुम्हाला ते मिळेल, पण ते रिटर्न मिळायसाठी जे त्या ठिकाणी लागणार आहे तो जास्त टाईम असणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला पटकन रिटर्न त्या ठिकाणी मिळणार नाही, तो वेळ त्या ठिकाणी दिल्यानंतर ते रिटर्न तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे, जर तुम्ही ह्या ठिकाणी दुसऱ्या जर ट्रेंडमध्ये जर गेला, म्हणजे दुसऱ्या प्रकारचा स्टॉक निवडला ज्याचा की ट्रेंड समजा 35-45 degreeच्या रेंजमध्ये चालतोय, आणि त्या स्टॉकमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी गेला तर त्या ठिकाणी काय होईल, ह्या फर्स्ट टाईपच्या चार्टच्या कम्पेअर टू ह्या दुसऱ्या चार्टमध्ये काय होईल, ह्या ठिकाणी टाईम कमी लागेल ते रिटर्न येण्यासाठी आणि तुम्हाला पटकन त्या ठिकाणी अकाउंट ग्रो झालेलं दिसायला लागेल. पण जर तुम्हाला त्यापेक्षाही थोडंसं फास्ट पैसे पाहिजेत ह्या मार्केटमध्ये, फास्ट पैसे पाहिजेत, तर तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्याकडे तर पैसे लिमिटेड आहेत. ठीक आहे, तुम्हाला 1 पण काम करायचं असेल, 2 पण करायचं असेल, तर 3 करता येणार नाही, कारण तुमचे पैसे जास्त तुमच्याकडे नसणार आहेत तेवढे, जर कारण प्रत्येकाची एक साईज असते अकाउंटची. ठीक आहे, तर त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी काम करत असता. मग जर समजा तुम्हाला 3 काम करायचं, 3 काम करायचं, तर तुम्हाला ह्या पहिल्या आणि दुसऱ्या ह्या ठिकाणी यूज करता येणार नाही. ठीक आहे, कारण तुमची रिक्वायरमेंट कशी आहे मार्केटमध्ये, क्विक मनी पाहिजे का हळूहळू पाहिजे, ह्या ठिकाणी ती त्याच्यावर डिपेंड राहणार आहे की ती स्टॉकची मुवमेंट कशी असणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पाहिजे खूप फास्ट मनी, म्हणजे लगेच त्या स्टॉकनं पटकन वरती गेलं पाहिजे असं ह्या ठिकाणी होणार नाही. त्या ठिकाणी कशा प्रकारे होणार, त्या स्टॉकचा त्या ठिकाणी वरती जाण्याचा अँगल कशा प्रकारे आहे, त्याच्यावरती तुम्हाला त्या स्टॉकचं रिटर्न किती वेळात किती दिवसात येऊ शकतं ते ठरत असतं. म्हणजे ह्या थर्डमध्ये गेला ह्या ठिकाणी होऊ शकतं जी ही जी रिटर्न येणार आहे ती ही खूप कमी वेळात ह्या थर्डमध्ये येणार आहे ह्या दुसऱ्याच्या पहिल्याच्या कंपेअर टू. जर तुम्ही चौथ्यामध्ये जर गेला ह्यात होऊ शकतं ह्या 3 जी लागणारा टाईम आहे 3 कमीत कमी टाईममध्ये तुम्हाला एकदम कमी वेळात तेच रिटर्न तुम्हाला ह्या चौथ्यामध्ये मिळेल. मग ह्याचा अर्थ असा झाला का, जर तुम्हाला ह्या 3 इग्नोर करायचे आणि चौथ्या ट्रेंडमध्ये तुम्हाला काम करायचं आहे, तर मित्रांनो एक लक्षात घ्या, ही 90 जाणारा ट्रेंड जे अशा प्रकारचे असतात अशा ट्रेंडमध्ये तुम्हाला कधीच काम करायचं नाही. पण जर तुम्हाला जर ह्या ठिकाणी जर समजलं की हा स्टॉक ह्या ठिकाणी जाणार आहे, तर ह्या ठिकाणी जर तुम्ही ते ट्रेड घेतला तर ह्या ठिकाणी होऊ शकतं तुम्हाला ते पॉझिटिव्ह पण आहे. पण तरीही हे स्टॉक ज्या प्रकारे वरती जातात मित्रांनो, त्याच प्रकारे असे उभेच खाली येत राहतात आणि तुम्हाला ह्या ठिकाणी प्रॉफिट तर अकाउंटला झालेला दिसतो, अकाउंट ग्रो झालेलं दिसतं, पण तुम्ही त्या ठिकाणी बुक केलेलं नसतं, प्रॉफिट वाढवलं, अजून वाढवलं, अजून वाढवलं, अजून वाढवलं, ही जी तुमची फिलिंग असते ना त्या ठिकाणी, ती फिलिंग त्या प्रॉफिटमध्ये बसून देणार नाही. म्हणजे जास्त त्या ठिकाणी ग्रीड आहे तुमचं, जी ही ग्रीड जी आहे हे ट्रेंडमधून एक्झिट करून देणार नाही तुम्हाला. मग त्या ग्रीडमुळे काय होतं, तुम्ही त्या ठिकाणी त्या स्टॉकला होल्ड करत राहताना अचानक त्या ठिकाणी हेवी सेलिंग येतं मार्केटमध्ये, हेवी सेलिंग आल्यामुळे तो स्टॉक एकदम तुम्ही घेतलेल्या प्राईसपेक्षा खाली जाऊ शकतो असा सीधा सीधा, किंवा एकदम तुम्ही घेतलेल्या प्राईसला येऊ शकतो, किंवा 50% डायरेक्ट सर्किट लागून स्टॉक खाली पडायला सुरुवात होऊ शकतो. म्हणून तुम्हाला फोर्थ टाईमच्या स्टॉकमध्ये काम करायचं नाही. मग ह्या ठिकाणी तुम्हाला काम कोणत्या स्टॉकमध्ये करायचं मित्रांनो, जी स्टॉक 45 degreeच्या आसपास ते 60 degreeच्या आसपास किंवा 50 degreepasun वरती किंवा एक जवळजवळ 30
5 to 60 degree पर्यंत जे स्टॉक चांगल्या प्रकारे चालतात ते स्टॉक चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये काम करत असतात. म्हणजे ते स्टॉक जे आहेत ना ते पडतात कमी किंवा पडायचे जरी असलं तर क्विक पडत नाहीत. म्हणजे त्या ठिकाणी त्या स्टॉकमध्ये एक चांगल्या प्रकारे स्ट्रेंथ असते. त्या ठिकाणी जास्त बायर सेलर्स त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करत असतात. म्हणजे त्या ठिकाणी जास्त इन आउट त्या स्टॉकमध्ये होत नसतो. म्हणजे चांगल्या प्रकारे जो चार्ट असतो ना तो तुम्ही मॅक्झिमम चार्ट बघा. जे चार्ट लॉंग टाईमसाठी जे रनसाठी जे आपल्याला जास्त प्रॉफिट दिलेले जे चार्ट आहेत ते चार्ट जर तुम्ही त्या ठिकाणी हिस्ट्री जर काढून बघितली मित्रांनो, जसं की पिडीलाईट आहे, एशियन पेंट आहे, समजा रिलायन्स स्टॉक आहे, किंवा खूप काही स्टॉक आहेत जे भारी भारी जे स्टॉक आहेत त्या मार्केटमधले नंबर वन जे स्टॉक आहेत ते स्टॉक मित्रांनो ह्या अशाच अँगलमध्ये वरती जाणार आणि लॉंग रनसाठी तुम्हाला ह्या ठिकाणी गेलेले दिसणार. बाकीचे जे स्टॉक आहेत ना मित्रांनो जे असे जातात ते असेच सरळ म्हणजे ह्या जातात हे असं काय करतात हळूहळू वरती गेले म्हणजे जरा अशा वरती गेलेले दिसतात पण आता लिफ्टने खाली येतात. म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी पूर्ण परेशान करून टाकतील आणि मार्केटमध्ये पैसा बनत नाही असं तुम्हाला फिलिंग देतील. तर त्यापेक्षा तुम्हाला त्या ठिकाणी काम करायचं काय की तुम्हाला 1, 2, 3 मध्ये काम करायचं आहे. म्हणजे जास्तीत जास्त ह्या स्टॉकमध्ये जर तुम्ही निवडलं तर तुम्हाला जास्तीत जास्त इझिली पैसे व्यवस्थित पैसे या ठिकाणी मिळू शकतात. म्हणजे क्विक मनी जे आहे हे मित्रांनो क्विक मनी जे आहे हे म्हणायला असतं फक्त, पण प्रॉफिट एवढं पटकन मिळत असतं जर कोणी हाच बिझनेस केला असता. तुम्हाला सिस्टीम न करायचंय, तुम्हाला डिसिप्लिन न करायचंय, तोपर्यंत हा पैसा बनणार नाही. मग ते डिसिप्लिन काय आहे मित्रांनो, तर तुम्हाला हे अशा प्रकारच्या ट्रेंडमध्ये अशा प्रकारच्या अँगलमध्ये जोपर्यंत तुम्ही काम करत नाही 35 to 60 degree तोपर्यंत तुम्हाला ठीकठाक मनी व्यवस्थित स्लो अँड स्टडी अकाउंट तुमचं ग्रो झालेलं तुम्हाला दिसणार नाही. जर तुम्हाला लॉंग रनचा जर ह्या ठिकाणी इन्व्हेस्टर बनायचं आहे तर तुम्हाला ह्या ठिकाणी अशाच प्रकारचे स्टॉक ह्या ठिकाणी होल्ड करावे लागतील, नाहीतर तुम्हाला ह्या ठिकाणी अकाउंटमध्ये ग्रो होणार आणि प्रॉफिट होणार नाही. ठीक आहे, तर मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो या ठिकाणी बाईंग आणि सेलिंग प्रेशर ह्या स्टॉक मध्ये कशा प्रकारे आला पाहिजे. म्हणजे ह्या ठिकाणी बाईंग म्हणजे एखादा स्टॉक तुम्ही बघता, एक स्टॉक असतो, एक सपोज असं तुम्ही खूप बघितलं असतील, एक पेनी स्टॉक असतील किंवा ठराविक स्टॉक असतात, त्या स्टॉक समजा 150 आहे, काय होतं अचानक म्हणजे एकदमच तो जातो 200 रुपयाला, एकदमच 200 रुपये जातो आणि कधी कधी 2-3 दिवस संपतात फटकरणं डायरेक्ट 140 रुपयाच्या आसपास येणार. म्हणजे एकदम फटकरणं खाली येणार किंवा वर जाणार मग वरच बसणार असं कुठंच हालणार नाही. परत म्हणजे एकाच दिवसात वरती जाणार आणि 1-2 महिने जागेला थांबणार, परत कधीतरी चालायला लागणार. म्हणजे अशा गोष्टी सारख्या होत राहतात. मग स्टॉक कसा राहिला पाहिजे मित्रांनो, हा स्टॉक स्लोली वरती गेला पाहिजे, स्लोली खाली पडला पाहिजे, हा स्टॉक स्लोली वरती गेला पाहिजे, स्लोली खाली पडला पाहिजे. म्हणजे हे जोपर्यंत स्टॉकमध्ये हे बिहेवियर नसणार आहे, म्हणजे ह्या ठिकाणी बायर्स आणि सेलर्स ह्या ठिकाणी नसणार आहेत तोपर्यंत ह्या ठिकाणी तुम्हाला जास्त म्हणजे योग्य प्रकारे प्रॉफिट होणार नाही. तुम्हाला काय असतं, तुम्ही नवीन ट्रेडर आहात, तुम्हाला लॉस पण नाही झालं पाहिजे मार्केटमध्ये, तुम्हाला प्रॉफिट पण झालं पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कमी वेळात पण पैसे मिळाले पाहिजेत आणि तुम्हाला न्यूज आलं तर तुमचे स्टॉक जास्त पडले नाही पाहिजेत. म्हणजे तुमच्या खूप कंडिशन आहेत मार्केटला तुम्ही जे दिलेले आहेत ते, मला असं झालं पाहिजे, मला तसं झालं पाहिजे, मला असं झालं तर असं होऊ शकतं, हे असं जे तुम्ही कंडिशन दिलेत ना मित्रांनो ह्याही काही होपला ह्या किंमत नाही मार्केटमध्ये. हे काही तुमच्या विचारानुसार मार्केट ह्या ठिकाणी चालत नसतं, तुम्हाला मार्केटच्या अनुसार जर चाललं तर मार्केट ह्या ठिकाणी पैसे देणार आहे, अन्यथा मार्केट ह्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं पैसे देणार नाहीत. मग मार्केटची रिक्वायरमेंट काय आहे, त्या स्टॉकमध्ये बायर्स आणि सेलर्स असणं गरजेचं आहे. म्हणजे एकदम त्या स्टॉकमध्ये बाईंग प्रेशर पण आलेलं नाही पाहिजे आणि एकदम त्या स्टॉकमध्ये सेलिंग प्रेशर पण आलेलं नाही पाहिजे. एकदम बाईंग आलं नाही पाहिजे, एकदम सेलिंग आलं नाही पाहिजे. मग ह्या गोष्टी ज्या आहेत ना मित्रांनो तुम्हाला परेशान करत राहतील. स्टॉकचं एक्झॅक्टली व्यवस्थित बिहेवियर तुम्हाला समजणार नाही, कारण एखादा स्टॉक एकदम पटकन वर जातो एकदम खाली येतो, एकदम वर जातो एकदम खाली येतो, दुसरा स्टॉक बोलला तर खूप स्लोली वर चाललाय, एखादा स्टॉक बघताय तर वर तर जात नाही, सीधा सीधा खाली 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 पडतोय. म्हणजे तुम्ही प्रत्येक चार्ट बघितले तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चार्टचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येक चार्ट तुम्हाला त्या ठिकाणी कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करून जाईल. तर त्यापेक्षा तुम्ही एक सीधा सीधा रूल आहे मित्रांनो, एक 35 to 60 degree अँगलमध्ये जर काम केलं आणि त्या स्टॉकमध्ये म्हणजे ती जी कॅन्डल बनणार आहे त्या स्टॉकचे मित्रांनो, जी काही लोक जे असतात ह्या ठिकाणी मार्केटमध्ये काम करणारे स्वस्त आहे स्टॉक, स्वस्त घेऊ तुम्ही या ठिकाणी मला खूप पैसे द्यायला, मग त्या ठिकाणी लवकरच तुमच्या शेजारी तुम्ही व्हिडिओ बघितलं असेल की मी ह्या युट्यूबवर टाकलेलं स्वतःभोवती खड्डे खोदण्याचं काम म्हणजे ते पॅनी स्टॉकमध्ये जाणं आहे. ठीक आहे, तर तुम्ही काय करता मित्रांनो ह्या ठिकाणी स्टॉक बाय केला. ठीक आहे, ह्या ठिकाणी बाय केला स्टॉक म्हणजे तुम्हाला 5-5% स्टॉक असा वरती गेलेला दिसतो. ठीक आहे, मग तेव्हा हे कॅन्डल कशा बनलेल्या असतात चार्टमध्ये, हे अशा लाईन बाज बनलेल्या असतात. ठीक आहे, म्हणजे एक सिम्पल डोजीसारख्या, म्हणजे जणू काय हाय पण नसतो त्याला, एकदम सर्किट लागलेले असतात, एकदम सर्किट. तर मित्रांनो ह्या सर्किट लागलेल्या स्टॉकमध्ये कधी काम करायचं नसतं. तुम्हाला जर ह्या डिटेल ह्या सर्किटवाल्या स्टॉकवरती म्हणजे जर तुम्हाला ह्याच्या मागचं जर लॉजिक डिटेलमध्ये पाहिजे असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करायचं आणि मला कमेंट करून सांगायचं ह्यावरती व्हिडिओ बनवा. ठीक आहे, तर मी ह्या ठिकाणी सांगेल की त्या सर्किटच्या स्टॉकमध्ये का काम करायचं नसतं, त्या ठिकाणी गोष्टी कशाप्रकारे आपल्यासोबत काम करतात, कशाप्रकारे आपण त्या ठिकाणी ट्रॅप होतो आणि मार्केटमध्ये सगळ्यात जास्त पैसा कोणत्या ठिकाणी बनतो, तर त्या गोष्टीचे उत्तर मी त्या व्हिडिओमध्ये बनवेल. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला ह्या व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला क्लिक करायचं आणि कमेंटमध्ये मला सांगायचं हे व्हिडिओ बनवा म्हणून. ठीक आहे, तर मी ते व्हिडिओ तुम्हाला बनवेल की पॅनिक स्टॉकमध्ये काम का करायचं नाही, म्हणजे पेनी जी स्टॉक आहे त्या ठिकाणी काम का करायचं नाही
त्या ठिकाणी तुमचं जे कन्सेप्ट आहे ते अजून चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग होतील, जेणेकरून तुम्हाला मार्केटमध्ये काम करण्यासाठी कॉन्फिडन्स येईल. ठीक आहे, जे सायकोलॉजी आहे तुमची ती हळूहळू एक बघा, तुमचा कॉन्फिडन्स हळूहळू बिल्डअप व्हायला लागला, सायकोलॉजी ऑटोमॅटिक क्लिअर व्हायला सुरुवात होत राहते, कारण तुम्हाला त्या गोष्टी ऑब्झर्व केल्या असतात, त्या माहीत असते, त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स हळूहळू वाढायला सुरुवात होतो जसं जसं तुम्ही त्या मार्केटमध्ये चार्ट ऑब्झर्व करायला सुरुवात करता. ठीक आहे, तर त्या ठिकाणी बाईंग अँड सेलिंग प्रेशर त्या स्टॉकचं पाहणं गरजेचं आहे. तर नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो, त्या स्टॉकची रिलेटिव्ह स्ट्रेंथ. त्या स्टॉकची रिलेटिव्ह स्ट्रेंथ जी आहे, समजा जर निफ्टी जर अशा प्रकारे खाली पडती, तर निफ्टी जर खाली पडती, समजा निफ्टीचा चार्ट आहे पण तुमचा स्टॉक हळूहळू वरती चालला, तर निफ्टी अचानक खाली पडायला लागली, तर ती स्टॉक निफ्टीच्या कम्पेअर टू किती खाली पडतोय, म्हणजे असं आहे का निफ्टी जर समजा खाली पडली तर तुमचा स्टॉक त्याच्यापेक्षा कितीतरी गुणा खाली पडतोय, म्हणजे निफ्टीच्या थोडी समजा 100-200 पॉईंट खाली पडली तर तुमचा स्टॉक इकडे 5-7-8-10% वर झपझप झपझप खाली पडायला लागला. समजा इकडे इंडेक्स 1% पडली 2% पडली, इकडे स्टॉकमध्ये डायरेक्ट 15% सर्किट लागलं, म्हणजे अशा कंडिशन त्या ठिकाणी होत आहेत का? किंवा तो स्टॉक जो आहे, म्हणजे जर निफ्टी वरती चालली तर त्या निफ्टीच्या कम्पेअर टू तुमचा स्टॉक जो आहे त्या ठिकाणी किती फास्ट त्या ठिकाणी ग्रो होतोय, किती फास्ट त्या ठिकाणी त्या स्टॉकमध्ये राहिली होती, म्हणजे निफ्टीसोबत त्याची मुवमेंट कशी आहे, निफ्टी जर खाली पडायला तर त्याची डाऊन साईडची मुवमेंट कशी आहे, जर निफ्टी जर कधी कधी खाली पडायला तर स्टॉक स्टेबल करतोय का, त्याच्या लेवलला त्या ठिकाणी होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय का, म्हणजे त्या स्टॉकचं बिहेवियर कसं आहे, म्हणजे त्या स्टॉकची त्या निफ्टीच्या सोबत म्हणजे मार्केटसोबत त्याची स्ट्रेंथ काय आहे, काम करण्याची कला काय आहे, ती जर तुम्हाला त्या ठिकाणी ओळखता आली तर ती स्टॉकमध्ये तुम्ही अजून बेटर प्रकारे त्या ठिकाणी पैसे कमवू शकताय, त्या ठिकाणी अजून तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढेल, अजून त्या ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटमध्ये मजा यायला लागेल, कारण तुम्हाला असं त्या ठिकाणी फिलिंग येईल तुम्ही स्टॉक घेतला तो स्टॉक पडणार नाही खाली, म्हणजे तुम्ही जो विचार करताय या ठिकाणी की मी स्टॉक घेतलाय तो पडला नाही पाहिजे, मी स्टॉक घेतला की तो स्टॉक पडला कमी पाहिजे आणि पळाला जास्त पाहिजे, मार्केट जर खाली पडत असेल तर माझा स्टॉक जागेला थांबला पाहिजे, मार्केट जर वरती जात असेल तर त्या मार्केटपेक्षा माझा स्टॉक किंवा बाकीच्या स्टॉकच्या कंपेअर टू माझा स्टॉकनं जास्त रिटर्न त्या ठिकाणी दिलं पाहिजे. मग ह्या जर गोष्टी तुम्हाला ह्या ठिकाणी जर पाहिजे असतील तर हे व्हिडिओ तुम्हाला रिपीट बघा वाटलंच तर नाही समजलं तर, पण हे कंटेंट तुम्हाला ह्या तुमच्या अॅनालिसिस करताना तुम्हाला तुमच्या पेजवर पेन आणि कॉपी घेऊन बसा आणि त्या ठिकाणी ते पहा आणि त्यामध्ये ॲड करा, तेव्हा तुमच्या अकाउंट म्हणजे अकाउंट पण पटकन वाढलेलं दिसेल आणि तुमच्या अॅनालिसिसमध्ये तुमची थोडीशी क्वालिटी इन्क्रीज झालेली तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. ठीक आहे, तर त्या ठिकाणी रिलेटिव स्ट्रेंथ अशा प्रकारे असली पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो, त्या स्टॉकची स्ट्रेंथ कशी असली पाहिजे, म्हणजे हे बघा स्टॉक अशा प्रकारे वरती जातो बरोबर आहे किंवा अशा प्रकारे खालती येतो, मग ही स्टॉक वरती चाललाय का खाली चाललाय, ठीक आहे, म्हणजे ही पडण्याची स्ट्रेंथ का आहे त्या स्टॉकमध्ये, आता ह्याच्यावरतीही एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू शकतो मित्रांनो, त्या स्टॉकमध्ये येणारी स्ट्रेंथ म्हणजे कशी कळते की आपल्याला हा स्ट्रॉंग स्ट्रेंथ आहे की हा जो स्टॉक खाली पडतोय हा त्या स्ट्रेंथमध्ये किंवा तो भाव. मी ही स्टॉकचं नाव घेतोय म्हणजे मी स्टॉकबद्दल नाही बोलत मित्रांनो, फक्त तो मार्केटचा प्रत्येक भाव आला मित्रांनो, मग ती US मार्केट असू द्या किंवा आपलं मार्केट असू द्या किंवा कुठलंही बाहेरचं मार्केट असू द्या, त्या ठिकाणी ट्रेंड स्ट्रॉंग आहे का वीक आहे आपल्याला चार्ट बघितले कळतं, आपल्याला काय देणं घेणं नाही कुठला चार्ट चालू आहे, मार्केट म्हणलं तरी त्याचा अर्थ भाऊच आहे, स्टॉक म्हणलं तर त्याचा अर्थ भाऊच आहे, आणि या ठिकाणी कॅन्डलस्टिक जरी म्हणलं तर त्याचा अर्थ भाऊच आहे, त्या ठिकाणी कन्फ्यूज व्हायची गरज नाही. या ठिकाणी काय होती भाव आहे आणि त्या भावाला फक्त नाव दिलं गेलेलं आहे आणि तुम्ही त्याला प्रत्येकाला हा स्टॉक चालला हा स्टॉक चालला, अहो तो चालणारच आहे, त्याचा स्वभाव आहे, तो भाव आहे, तो भाव त्याच्या भावानुसार काम करणारच आहे, त्या ठिकाणी हैरान व्हायची काय गरज आहे. त्या ठिकाणी जर तुम्हाला जर त्या ठिकाणी योग्य ठिकाणी जर तो स्टॉक घ्यायला आला तर त्या ठिकाणी तुम्हाला हैरान व्हायची गरजच नाही, पण तुम्हाला जर ते स्टॉकच कशा प्रकारे चालतो कशा प्रकारे पडतो का खाली पडतो हे जर कारणच त्या ठिकाणी माहीत नसेल कशा प्रकारे गोष्टी काम करतात तर त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी ट्रॅपच होणार आहे, हा स्टॉक एवढा वर गेला आणि बघितलं का तो म्हणजे तुम्हाला आश्चर्यचकित करत राहणार आहे स्टॉक आणि हा स्टॉक एकदमच दोन पट झाला, ते स्टॉक दोन पट झाला पण ती दोन स्टॉक होणार आहे ते अगोदर तुम्हाला माहित होतं का? नाही माहीत. मग नाही माहीत होण्यासाठी काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. त्यासाठी काय करावं लागेल? ह्या चॅनलला फॉलो करावं लागेल, तुम्हाला बेल आयकॉनला क्लिक करावं लागेल. वाटलंच तर तुम्हाला काही गोष्टीच खूप डिटेलमध्ये अजून जर पाहिजे असतील तर तुम्ही ह्या गोष्टी शिकल्यानंतर तुम्हाला जर वाटायला तुमच्या अॅनालिसिसमध्ये थोडीशी अजून काहीतरी गडबड उठते तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून विचारू शकता गोष्टी कशाप्रकारे अजून काम करू शकतात किंवा त्यासाठी तुम्हाला काय करू शकताय तुम्ही. ठीक आहे, तर ते स्टॉकची जे आहे ह्या ठिकाणी जी ट्रेंड आहे तो ट्रेंड स्ट्रॉंग आहे का वीक आहे, म्हणजे स्ट्रेंथ कशी आहे त्या स्टॉकमध्ये असणारी, म्हणजे ती चांगल्या प्रकारे स्टॉकवर चाललंय का, म्हणजे त्या स्टॉकमध्ये पडणाऱ्या कॅन्डल बिग पडता आहेत का छोट्या छोट्या पडते त्या, म्हणजे अशा छोट्या छोट्या कॅन्डल पडते त्या का बिग कॅन्डल पडत चाललाय, म्हणजे एक थोडंसा कॅन्डल बघितल्यावर पण त्याचं बिहेअर करतं किंवा नुसतं अशा मोठ्या मोठ्या स्पाईक लागतात का त्या ठिकाणी, व्हॉलॅटिलिटी आहे का त्या ठिकाणी स्टॉक, किंवा मग त्या ठिकाणी तुम्हाला डिटेलमध्ये अजून जर म्हटलं तर ह्या ठिकाणी व्हॉल्यूम
व्हॉल्यूम सांगतं की त्या ठिकाणी ट्रेंड जो आहे तो स्ट्रॉंग आहे का वीक आहे. तुम्हाला ट्रेंडमध्ये म्हणजे एखाद्या भावामध्ये काम करता नाही, त्या भावामध्ये समजा इन्व्हेस्टमेंट करताय, तर त्या स्टॉकचं मित्रांनो म्हणजे त्या भावाचं डेलीचं व्हॉल्यूम कमीत कमी मित्रांनो 1-2 मिलियनपेक्षा जास्त पाहिजे, तरच तो भाव एक चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये काम करू शकतो. जर तुम्ही त्यापेक्षा बारक्या टाईमफ्रेममध्ये गेलं तर त्या ठिकाणी म्हणजे बारक्या व्हॉल्यूममध्ये म्हणजे स्टॉकचं काम करत असाल तर त्या ठिकाणी त्या स्टॉकमध्ये व्हॉलॅटिलिटी तयार होईल, तुम्हाला ट्रॅप भेटेल त्या ठिकाणी. मग ह्या ट्रॅपपासून वाचायचं असेल त्यावरती जर व्हिडिओ अजून डिटेलमध्ये पाहिजे असेल तर मला ते कमेंट करून सांगा की तुम्हाला ट्रेंड स्ट्रॉंग आणि वीक कसा ओळखायचा ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवा, म्हणून मी त्याही व्हिडिओ ह्या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, जे जे तुम्हाला नीड आहे ह्या ठिकाणी मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल, कारण मी ह्या सर्व गोष्टी केल्या आहेत मित्रांनो. आणि ह्या गोष्टी केल्यानंतर काही नुकसान केल्यानंतर काही आता चांगल्या प्रकारे गोष्टी सर्व काम करत आहेत, प्रॉफिट देत आहेत, पण ह्या गोष्टी शोधायसाठी खूप वेळ गेला. ठीक आहे, तर ह्या जर गोष्टीची उत्तरं जर तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर ह्या ठिकाणी मला कमेंट करून सांगायचं आहे. तर नेक्स्ट पॉईंट काय मित्रांनो, जेव्हा एखाद्या स्टॉकमध्ये तुम्ही एंटर करता, ठीक आहे, जेव्हा एखाद्या स्टॉकमध्ये एंटर करताय, समजा हा भाव म्हणजे हा भाव ह्या मार्केटमध्ये एंटर करताय, हा भाव मध्ये एंटर केल्यानंतर ह्या भावामध्ये तुमची रिस्क कुठं आहे, म्हणजे तुम्ही हा स्टॉक वरती चाललाय, वर चाललाय, हा खूप पळालेला का, मी 4 दिवस झालो हा शेअर पळालेला बघतोय, 10 जवळजवळ मी पहिल्यापासून 5% पासून जवळजवळ 20-30% झाला स्टॉक, मग घेऊ का हा स्टॉक, मग ह्या ठिकाणी मी घेतो स्टॉक, मला तेवढंच रोजच 5-5-6% बोलतोय, मग मी ह्या ठिकाणी स्टॉकला घेतो. आणि ज्या दिवशी ती घेतली तुमचा डोक्यात विचारेल मित्रांनो, त्या दिवशी त्या ठिकाणी स्टॉकचा टॉप लागला असणार आहे आणि त्या ठिकाणी स्टॉक पडायला लागणार आहे, म्हणजे तुम्ही वर असा अडकणार आणि हा स्टॉक सिधा सिधा खाली, ही कंडिशन तुमच्यासोबत होत असते. म्हणजे त्यामुळं हे स्टॉकमध्ये काम करताना अगोदर म्हणजे स्टॉक एंट्री करताना त्या ठिकाणी त्या स्टॉकमध्ये आपली रिस्क काय असणार आहे, म्हणजे हा जर स्टॉक खाली पडला तर माझा एवढाच लॉस झाला पाहिजे, ह्या स्टॉक जर वरती गेला तर मला अशा प्रकारे प्रॉफिट मिळालं पाहिजे, म्हणजे त्या स्टॉकमध्ये तुमची रिस्क किती आहे आणि रिवॉर्ड किती आहे, म्हणजे त्या रिस्कच्या कम्पेअर टू तुमचा रिवॉर्ड 1:2 आहे, 3 आहे, 2 पट आहे, 10 पट आहे, किंवा 50-40%, 50-80% किंवा 20-30% रिवॉर्ड आहे, म्हणजे हे नेमक्या कंडिशन कशा आहेत त्या स्टॉकमध्ये, तुम्हाला किती भाव मिळू शकतो तुमच्या सिस्टीमनुसार काम करण्याच्या, हे सगळ्या जर गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असल्या तर त्या ठिकाणी रिस्क डिफाईन करून त्या ठिकाणी जर काम केलं तर तुम्हाला एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रॉफिट होऊ शकतो. ठीक आहे, तर नेक्स्ट पॉईंट जो आहे मित्रांनो, ह्या मार्केटमध्ये काम करताना जो स्टॉकमध्ये एंट्री करता, स्टॉकमध्ये एंट्री केल्यानंतर मित्रांनो तुमची पोटेन्शियल एंट्री लेवल जी असते, म्हणजे सुरुवातीला जी तुम्ही एंट्री करता असता स्टॉकमध्ये, ती एंट्री लेवल ह्या ठिकाणी खूप महत्त्वाची. जर त्या ठिकाणी जर तुमची एंट्री लेवल जर ह्या ठिकाणी चुकली, ह्या भावामध्ये जर तुमची एंट्री लेवल जर चुकली तर ह्या ठिकाणी 100% तुम्हाला नुकसान होणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जर सुरुवातीला इनिशियल तुम्ही काम केलं तर ह्या ठिकाणी तुमची एवढीच रिस्क आहे, पण हा स्टॉक पळायला लागलाय म्हणून जर हा स्टॉक जर ह्या ठिकाणी तुम्ही बाय करण्याचा प्रयत्न केला, पण मित्रांनो लक्षात घ्या, ही स्टॉक जर इथून जर पडायला लागला तर ही खूप प्रकारे पडू शकतो खाली. त्याचे पडायचे जे लोकेशन असतं ना, हे अशा एरियात ह्या ठिकाणी होऊ शकतं ज्या ठिकाणी तुम्हाला वरती राहचाल आणि हा भाव खाली आलेला दिसू शकतो. म्हणजे पोटेन्शियल एंट्री लेवल, म्हणजे सुरुवातीला तुम्हाला ह्या स्टॉकमध्ये कुठे एंट्री करायचे, हा जर एक्झिस्टन्स पॉईंट ऑफ रेली म्हणजे हे तर जर तुमच्या ह्या ठिकाणी एंट्री जर नाही झाली तर दुसऱ्या ठिकाणी स्टॉक तुम्ही वेट करा, ते स्टॉक कुठं जाऊन थांबतोय, कुठं ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम केलंय, कन्सोलिडेट केलं आणि त्या ठिकाणी तो जर एरिया त्या ठिकाणी काढायला लागला, बाहेर निघायला लागला, तर त्या ठिकाणी तुम्ही एंट्री करू शकता. म्हणजे ते एक्झिस्टन्स पॉईंट ऑफ राहिली, म्हणजे ह्या ठिकाणी समजा ह्या स्टॉकमध्ये तुम्हाला कुठेतरी एंट्री मिळाली, ह्या ठिकाणी बाय करा. पण ह्या ठिकाणी असं 10 ट्रेन पकडायला जाऊ नका, 10 ट्रेन जर पकडले तर तुमची ट्रेन पण हातात लागणार नाही, तुमचा ॲक्सिडेंट होऊन जाईल, बिनाकामी पैसे वेस्ट होऊन जातील, कॉन्फिडन्स कमी होऊन जाईल आणि परेशान होऊन जातं. ठीक आहे, तर ह्या असल्या गोष्टी करायच्या नाहीत, केल्या तर नीट करा, नाही तर काहीच करू नका. ठीक आहे, तर मार्केटमध्ये काम करताना पहिला पॉईंट काय मित्रांनो, की तुम्हाला हा ट्रेंड कुठला आहे, अप ट्रेंड आहे का डाऊन ट्रेंड आहे, त्या भावामध्ये अनालिसिस करताना पाहायचं आहे. ठीक आहे, दुसरी गोष्ट, तुम्हाला ह्या भावामध्ये सपोर्ट रेजिस्टन्स कशा प्रकारे काम करतात, म्हणजे कुठे आहेत त्या भावाचे, जर मी ह्या भावामध्ये एंट्री केली तर हे पाहायचं आहे. ठीक आहे, कुठं सपोर्ट रेजिस्टन्स आहेत, हा भाव कुठं धडकून खाली पडू शकतो, किंवा माझी रिस्कनुसार तो रिवॉर्ड मला मिळू शकतो का, म्हणजे रेजिस्टन्सचा हर्डल किंवा सपोर्टचा हर्डल तर मला त्या ठिकाणी नाही, किंवा जर मी ह्या भावामध्ये एंट्री केली तर. नेक्स्ट पॉईंट आहे जी मुवमेंटम, भावामध्ये मुवमेंट येणार आहे, ह्या ठिकाणी कोणती मुवमेंट तुम्हाला ह्या ठिकाणी सिलेक्ट करायची, तर तुम्हाला हे 35-60 degreeच्या आसपास रेंजमध्ये चालता स्टॉक, जर तुम्हाला अजून जर मार्केटमध्ये दिली नॉलेज असेल तर तुम्ही बाकीच्या स्टॉकला हँडल करू शकता, पण त्या ठिकाणी ते हँडल करण्याची कला आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी क्विक डिसिजन घ्यावं लागतात, एक डिसिप्लिन ऑर्डर बनावं लागतं आणि थोडंसं मार्केटचं चार्ट ऑब्झर्वेशन लागतं, नंतर त्या स्टॉकमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकता. नंतर त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे त्या स्टॉकमध्ये बाईंग अँड सेलिंग प्रेशर कसा आहे, एकदम क्विक बाईंग येते का क्विक सेलिंग येते, त्या ठिकाणी सर्किट तर लागत नाहीत ना त्या स्टॉकची, तर ह्या गोष्टी त्या ठिकाणी पाहायचं आहे. नंतर जे पॉईंट आहे त्या ठिकाणी रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ द स्टॉक, म्हणजे जर स्टॉक जर वरती चालला स्टॉक तर त्या निफ्टीच्या कंपेअर टू तो स्टॉक किती खाली पडतोय, किंवा निफ्टी जर खाली पडत असेल आपला स्टॉक कशा प्रकारे बिहेव्ह करतो, जागेला थांबतोय का, वर पडतोय का, हळूहळू वर चालतोय, किंवा मार्केटवर चालला आपला स्टॉक किती प्रकारे फास्ट वरती जातोय, ह्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी चेक करायच्या आहेत. नेक्स्ट जी पॉईंट आहे मित्रांनो, जो स्टॉकमध्ये तुम्ही ही जी ट्रेंड आहे, म्हणजे हा जे ट्रेंड वर चाललेला दिसतो, समजा मोठ्या टाइम फ्रेमचा ट्रेंड असेल, ते मोठ्या टाइम फ्रेमचा जो ट्रेंड आहे त्यामध्ये तो ट्रेंड स्ट्रॉंग आहे का वीक आहे ते कशा प्रकारे कळणार तुम्हाला व्हॉल्यूमवरून कळणार.
व्हॉल्यूम सांगणार की ते स्ट्रॉंग जे आहेत, ट्रेंड स्ट्रॉंग आहे, तो स्ट्रॉंग ट्रेंड वीक आहे, तर त्या गोष्टी व्हॉल्यूम सांगत असतात. तर त्या ठिकाणी त्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत. आणि तुम्हाला नेक्स्ट पॉईंट आहे, तुमचा रिस्क टू रिवॉर्ड प्लॅन कशा प्रकारे आहे, म्हणजे रिस्क घेतल्यानंतर रिवॉर्ड तुम्हाला तेवढा मिळू शकतो का, तर त्या स्टॉकमध्ये एंटर करायचे नाही, तर अन्यथा करायचे नाही. आणि तुम्हाला सुरुवातीला जे ट्रेड पकडण्याचा जो प्रयत्न करायचा आहे, ती रॅली सुरू होण्याच्या अगोदर ट्रेड घ्यायचा आहे, तर तुम्हाला ती रॅलीची आनंद घेता येईल, अन्यथा तुम्हाला त्या ठिकाणी ट्रॅप भेटणारे लॉस होऊ शकतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर सर्व मित्रांनी ह्या व्हिडिओला लाईक करायचे. ज्या मित्रांनी डिमॅट अकाउंट ओपन केलेलं नाही, त्यांना खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकसोबत अकाउंट ओपन करू शकताय. आणि जे जे तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहेत, मी ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत, ते जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर तेही त्याबद्दल तुम्ही मला कमेंट करून सांगू शकताय. ज्या मित्रांना आमचे बेसिक कोर्स फ्री ऑफ कॉस्टमध्ये जर पाहिजे असेल, तर त्यांना फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे त्यांनी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकसोबत डिमॅट अकाउंट ओपन करायचं, आणि खाली दिलेल्या नंबरवरती तुमचं नाव आणि नंबर त्या ठिकाणी सेंड करून तुम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये आमचा बेसिक कोर्स ऑनलाईन करू शकताय. ठीक आहे, तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.